मागील 4 वर्षापासून आम्ही सर्व कर्मचारी जे की 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेलो आहोत, शासनानं या सर्वांना एक शासन परिपत्र काढून जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे, ती जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून आम्ही मागील 4 वर्षापासून शासनाकडे सातत्याने मागणी करत आहोत. मात्र शासन यावरती आमचा कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही म्हणून आम्ही मागील 8 दिवसापासून संपाची हाक दिली होती. आज या संपामध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळा, सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय बंद राहून आम्ही या संपामध्ये सहभागी होत आहोत आणि आमचा निषेध शासनापर्यंत पोहोचवत आहोत. आमची एकच मागणी आहे, जुनी पेन्शन. यासोबतच आम्ही वेगवेगळ्या संवर्गांना, सगळ्या संवर्गांना सोबत घेऊन आपल्या टोटल 15 मागण्या सोबत ठेवलेल्या आहेत. या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा हा संप माघार घेणार नाही. आजचा संप हा फक्त 1 दिवसाचा आहे. जर उद्या या निर्णय नाही झाला तर 11 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावरती जाणार आहोत.